उत्साहाचं पर्व चालू असताना आज सकाळपासून अत्यंत उत्साहाचं वातावरण उजरमध्ये आहे आणि याचं जे काही श्रेय आहे ते माझ्या सर्व ट्रस्टींना आहे, सर्व माझ्या सर्व ट्रस्टींना आहे आणि या निमित्त आमच्या भगिनी आशाताई आज इथे आलेल्या आहेत। प्रथमतः मी सर्व ग्रामस्थ ओझर त्याचप्रमाणे सर्व ट्रस्टी सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे संतोष नाना एक खंबीर पाठिंबा त्यांचं सुद्धा देवस्थान आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। खरं म्हणजे ताई मी आम्ही पाच लोक वयोवृद्ध त्या मी स्वतःला कमी म्हणत नाही, मी इंक्लुसिव्ह करतो तर ते आम्ही पाच वृद्ध तरुण आणि दहा तरुण आमच्यापेक्षा बालके अशी आमच्याबरोबर काम करत होती। 2.5 वर्षाचा जो काही आमचा अनुभव होता अतिशय उत्साही होता आणि त्यामुळं ग्रामपंचायतीची निवडणूक असेल किंवा जी काही ताकद या मुलांमध्ये मी पाहिली आणि मी ठरवलं की बाबा यांच्यासारखं वय आपलं झालं पाहिजे आता आणि पुन्हा एकदा आम्ही जोमाने उभं राहिलो म्हणून ठरवलं की ज्यांच्याबरोबर मी खांद्याला खांदा लावून गेली अनेक वर्ष काम करतोय, तुमचं इतकं काम आहे की आमच्या बाबांच्या स्पर्धा तिथं त्या पेवर ब्लॉक बसवले, अगदी कोविडच्या पिरियडमध्ये तुम्ही उद्घाटनाला आलात मावळामध्ये, माझ्या पेट्रोल पंपामुळे मला सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांची ओळख आहे, आरुंडा असेल भुजकेवाडी असेल किंवा त्यांचं माहेर असेल त्यांच्या वडिलांना मी मुंबईपासून ओळखतो, दादासाहेब चव्हाणांकडे ते असायचे आणि मी दादासाहेब चव्हाणचा एक नंबर चेला, त्यामुळे तिथपासूनचा तो परिचय आहे। त्यामुळे ताईंनी जे काही सांगितलं ते आम्ही ऐकलेलं आहे आणि आज मी गुजरातमध्ये काम आहे माझं, दिल्लीमध्ये आहे, काही माझ्या सी एस आर फंडाचे विषय आहेत कॉर्पोरेट सोशल बिझनिंगचा फंड, आमच्या काही मीटिंग झाल्या, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडचणी निर्माण झाल्या, माझ्या फाईल सगळ्या रेडी आहेत, मोदी साहेबांची अपॉइंटमेंट पण घेतलेली होती परंतु काय झालं की परत इक्विपमेंटचा प्रॉब्लेम सुरू झाला, जो फंड यायला पाहिजे होता तो आला नाही आणि काय होतंय की मंत्रालयामध्ये जाताना गणेश भाऊ पुढं आम्ही मागतो अशी परिस्थिती होती। एकदा तर फडणवीसची माझी मीटिंग आमची सरपंच होत्या त्यावेळेला त्यांच्या पत्नी आणि त्यांना सांगितलं 5 मिनिटात तयार व्हा, मुलगी पंजाबी ड्रेसमध्ये हे त्या ड्रेसमध्ये आमच्या गाडी घेऊन बसली, 4 वाजताची अपॉइंटमेंट घेतली होती परंतु एवढ्या मोठ्या माणसाला बाहेर दिग्गज बसले होते, दिग्गज त्यांना माझी 4:15ची वेळ होती, भाऊची एवढी ताकद की धस आमदारांनी स्वतः सांगितलं त्यांनी जायला आमच्या अण्णा एकदम मिलिटरीचा डिसिप्लिन माणूस आहे टायमामध्ये भेटलं पाहिजे, 4:15 वाजता फडणवीस साहेबांना आम्ही 2.5 लाख रुपयाची त्या दिवशी ते आमचे डोनेशन त्या दिवशी दिलं आणि प्रत्येक आता मला माहिती आहे दैव लोकदैव विलास आहे आणि त्यामुळे आमची कामं थांबली ती आता तुमच्या रूपानं निश्चितच दिली जाती आणि म्हणून ज्याच्या मागं फिरायचं का नाही त्याला काय केलं त्याचाच बोलू नका, आता बोलू द्या आता बोलू, ठरवलं की ज्याला मानस पुत्र मांगलाय त्याचाच अभिषेक, त्याचाच राज्य अभिषेक करून टाकला, गावातील लोकांना वाटलं अहो पोरसोरं अण्णा काय आहे असं म्हटले लोक म्हणलं पोरसोरं नाही 14 वर्ष तालमी देतो आणि 14 वर्षामध्ये या ओझरमध्ये एवढी कामं ताई केली, अरे अशी कोणती नळवळता नाही, आता तुमच्यासारख्या जिल्हा परिषदेचे सदस्य 5 संबंध होते आमचं खेळ त्या बाबाशी जाऊन भेटले सगळ्यांना भेटले आणि 5-5 लाखाचे 5 वॉटर प्युरिफायर आणले, ते तर जाऊ द्या छोट्या छोट्या गिरण्या हे तुमची कृपा आहे मला सगळं माहिती परंतु तुमच्या आशीर्वादानं का होईना ओझरमध्ये जेवढी विकास कामं झाली ती या पठ्ठ्याने केली म्हणून मी हा युवराज राज्याभिषेक तुमच्या समोर आज का डिक्लेअर केला यात्रेच्या शुभमुहूर्तावर काही माझं बोर्ग त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे याच्या पाठीमागं माझे घरांचे दिवस आज आजही असणार आहेत परंतु आता वेळेत तुम्हाला काय सांगेल अण्णा पुढे मी मागतो एवढं तरी करेल अपॉइंटमेंट देईल, तुम्हाला आश्चर्य वाटेल की खुर्ची त्या खुर्चीवर हा माणूस बसतो अण्णा नाही खुर्चीवर तुम्हीच बसाल तुम्हीच मार्गदर्शन करायचं असलं असतात तर मला वाटत नाही राजकारणात कुणी पाहिलं टिल टुडे मला ते वाटत, त्यामुळं मोठ्या मनाने हे सगळे पठ्ठे माझ्याबरोबर आहे आणि मला इच्छा आहे की आपली जी 4-5 कामं आहे आता परवा 30 कोटीचा फंड तुम्ही सांगा म्हणताय तो फंड आम्हाला येणार कधी, आज 5 वर्ष झाली याला 5 वर्ष झाली
आमचा टोटली 400 मीटरचा जो किनारा आहे त्याला तुम्ही सुंदर करणार होता. आम्ही आपलं ड्रॉइंग काढतोच आहे, दगडूचं नकाशे काढतोच आहे, ते झालेलं आहे. वाहनतळाचा प्रश्न आहे तो त्याच्यामध्ये आहे, ब्रिजचा प्रश्न आहे तो त्याच्यामध्ये आहे. रस्ता 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 किती वर्ष साहेब आहे? 5 वर्ष नाही, 5 वर्ष बांधतायत लोक. 5 वर्ष मग 5 वर्षामध्ये आमचा रस्ता व्हायला पाहिजे होता की नाही? मग त्या अर्थाने ताई कधी असं बोलले नाही. ताई तुम्हाला उलट म्हणायचं, सांग बाबा काम सांग, आणि त्यांनी ती करून दिलेली आहे. आणि फक्त ज्यांनी 5 वर्षामध्ये साहेब झाला नाही, म्हणजे याचा अर्थ काय? कसे खड्डे पडले तुम्ही बघा. गणेश भाऊंच्या कानात सांगा, आता लक्ष घाला. कानात कशाला मोठ्याने सांगेन मी त्याला? तर तो विषयच नाहीये. तर मला एवढंच आहे, माझं भाषण लांबत जातं, आम्ही तू दर्शन देत नाही बोलता. तर त्यामुळे बोलतो मी, तर मग अशी बाईक देत होतो तिथे येऊन बसला. 5 मिनिटाच्या वर बोलू नका, लोक कंटाळतात. तर मी आज कंटाळत नाही, माझी मोठी बहीण तर उभी आहे. हा, तर त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे. गांधीनगरला होतो मी 10 वर्ष, बरोबर. दिल्लीमध्ये होतो 5 वर्ष. सगळ्या कोठ्या काठ्या पाठ्या कधी बोलो भाऊ या इकडे आम्हाला नाही आता. आणि त्या तुम्हाला काय गरज होती मला एवढा तुमचे संबंध ओळख. आज नितीन गडकरी सारखा माणूस ज्यांनी या भारतामध्ये रोडचं जाळं बसवलं, रोडकरी आहे, अत्यंत एज्युकेटेड माणूस, अत्यंत लर्न आहे. म्हणजे मोदी साहेब ज्याला मानतात, जसं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या लिस्टमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानलं जायचं, तसं आज गडकरींना मानलं जातं. असो, माझं मनोगत आमचे श्रीराम पंडित शिवसेनेचे मोठे खंबा कार्यकर्ते आमच्या मुंबईचे, मला म्हणायचं मनोगत करा. तुमचं भाषण ऐकायला लागलं तिकडे आणि एवढंच म्हटलं नाही, आता काही ना पर्सनली भेटून अभिनंदन करायचे. तेव्हा तुम्ही ज्या कार्यामध्ये आता गेला आहात त्याला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. श्री विघ्न गणपती बाप्पा तुमच्या मागा आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये आज निश्चितच मला खात्री आहे की ज्या पद्धतीचं तुमचं काम आहे, तळागाळातल्या लोकांच्या भीती आहे. आणि आता या कोविडमध्ये कोण आलं कोविड सेंटरला साहेब? मी कोविड सेंटर चालवलं 2 वर्ष, 5,000 वर पेशंट बरे केले. अरे 5-4-6 लाख रुपये तिकडे पुण्याला दिले लोकांनी, आम्ही नाही केलं ताई. आम्ही इथं डॉक्टर्स नर्सेसला दर आठवड्याला मी ड्रायफ्रूट देत होतो माझ्या स्वतःच्या खर्चातून. सरपंच राणावर पण एकदा कार्यक्रमाला बोलवतो, सगळ्या सरपंचांना बोलवला होतो तुमच्या. अरे म्हटलं या, त्या निमित्तानं या, नका देऊ पैसे, मी आहे तिथे. हा, परंतु प्रत्येक आठवड्याला ड्रायफ्रूट वाटले, त्या पोरींचं मोराल कसं हाय होईल हे पाहिलं. परवा सगळ्याच्या सगळ्या मुली बेकार झाल्या, ते लक्षात नाही, ते लक्षात. त्या मुलींना कुठेतरी ताई म्हणून बघा. सगळ्या नर्सेस, सगळं तो स्टाफ बेकार आहे. ती डॉक्टर तेजस गायकवाड आपल्या इकडच्या अत्यंत ब्रिलियंट मुली आहे नेटवर्कची, तिचं तर ती मला सारखी म्हणते, तिला मला मिळवलं ताई करते भाऊ. तेव्हा ती 4-5 मुली आहेत, त्या एक त्या मराठी समाजाची मुली आहे, एक ती तेजस गायकवाड आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला, वाटल्यास पर्सनली मी त्यांना घेऊन येतो, पण त्या मुलींचं कुठेतरी काम करा. अण्णा तुम्ही सांगाल ते काम करू, फक्त एवढंच आहे की 39 पद रिक्त आहे. आपण आपल्या तालुक्यातल्या मुली किमान इथे राव्यात आणि त्यांची संख्या 40 आहे, आपला प्रयत्न सुरू आहे. दुसरं, आमचं हॉस्पिटलचं प्रपोजल आता आपण येण्यासाठी टाकलेलं आहे. 9 एकर आपली जागा येणे होती आहे आणि ती माझी इच्छा आहे. मी माझ्या बापाच्या नावाने 1 कोटी रुपयाची देणगी देणार आणि पहिली बिल्डिंग उभी करणार, मग बाकीची तुम्ही करा. 7 बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. करा ताई, आपण दीर्घ आयुष्य होणार आहोत आणि गणपती बाप्पा निश्चितच तुम्हाला देणार आहे. नाही एवढी एकदम आपल्या भेटीगाठी असंच असतं. असो, ताईंच्या दिल वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. गणपती बाप्पाचा त्यांना पूर्ण पूर्ण आशीर्वाद आहे आणि तो निश्चितच राहील. अरे कधी कधी मोठं क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।